प्रत्येकाची स्टोरी असते hmm. ते तुझी यांची पण स्टोरी आहे पण तुझी hmm. शोधता आली पाहिजे काढता आली hmm. पाहिजे इज संजू इज इट अ लेसन ऑफ लाईफ ऑर अ सेलिब्रेशन ऑफ लाईफ डिजिटल मीडिया काय आहे डिजिटल मीडिया मला काय तरी वाटत ते मी बोलतो hmm. आणि समोरचा वाचणारा त्याला काय वाटतं ते बोलतो जर माझ्या मुलाला माहित असायला पाहिजे की मी त्याचा बाप काय काम करतो तर मला तो काय वाचणार आहे किंवा बघणार आहे wow. त्या माध्यमात गेलं पाहिजे नाही त्याच्यासाठी मी आउटडेटेड होईल आणि माझ्या पत्रकारितेचं यश हेच आहे किंवा गमक म्हणता येईल की माझी ती पॅशन झाली मला बोलायला जास्त आवडत नाही मला ऐकायला जास्त आवडत ओके आणि तो इतक्या वर्षाच्या पत्रकारितेमुळे आलेला एक गुण असू शकेल काही हजाराच्या प्र पगारासाठी आपण किती मोठी संधी घालवतो जगण्याची आम्ही ठरवलं की आम्हाला एक संधी म्हणाली की आहे आणि याच्यात मजा नाही येते मी आयुष्यात तेवढी तीच कामं केली ज्यात मला मजा येते माझी व्यक्तिगत भूमिका सांगण्यासाठी मी हॅशटॅग म्हणे असं टाकायला लागलो आधी नको मग मित्र म्हणे म्हणून मी हॅशटॅग मित्रमणे वापरायला अभिनय एवढं अजब माणसांची हॅलो नमस्कार अजब गजबच्या पॉडकास्टच्या नव्या कोर्या एपिसोड मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज स्पेशल गेस्ट आहे बऱ्याच जणांच्या मुलाखती घेणार आहे आणि आज आपल्या त्या हॉट वर आलेले आहेत सौमित्र पोटे सर थँक्यू थँक्यू मी सर म्हंटलो पण मी मला असं काय होतं काय माहिती इतक्या वेळा दादाला बघितलंय मी इतक्या वेळा इतक्या वे जणांच्या मुलाखतीमध्ये मला एकदम पर्सनल टचच वाटत दादा म्हणलं नसतील झालं की तुला जे योग्य वाटतंय ते म्हण तर आता कसं वाटतंय तुला की हॉट सिटवर बसलायस आणि मुलाखती घेतो आणि स्वतः आज मुलाखत देणार आहे स्वतः कसं वाटतंय नाही मला खूपच मस्त वाटतं या खुर्चीचं काय म्हणतात तुला जादू जादूही आहे की इथं बसल्यावरच मला असं वाटलं की आपण कोणीतरी स्पेशल आहोत पण याची आपल्याला सवय नसते कारण आपण नेहमी त्या सीटवर असतो आणि इथं आपण गेस्टची बोलत असतो पण मला छान वाटलं की कोणाला तरी माझं काहीतरी ऐकावं असं वाटतं आणि कोणाला तरी, तरी माझ्याबद्दल काही प्रश्न पडले कोणालाही चांगलंच वाटतं ना तर मला छान वाटतंय आणि अजब गजबच्या सगळ्या टीमचं हे सगळी जी मंडळी उभी आहेत तुम्हाला सगळ्यांचं कौतुक आणि खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या टीमला आणि yes, मजा करू आपण येस मजा तरी खूप धमाल होणार आहे मजा होणार आहे पण मला असं विचारायचं वाटतं आहे की इतक्या जणांच्या मुलाखती घेतल्या एवढ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग वेग तो पत्रकारितेचा अनुभव वगैरे वगैरे तो आपण घेऊयाच पण कसं वाटतं जास्त बोलून आणि जास्त संवाद साधून कारण की मला असं वाटतं या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे संवाद खूप कमी होत चालला आहे आणि तुला असं पर्सनली वन टू वन संवाद करून कसं वाटतं मला बोलायला जास्त आवडत नाही मला ऐकायला जास्त आवडतं ओके आणि तो इतक्या वर्षाच्या पत्रकारितेमुळे आलेला एक गुण असू शकेल पण समोरच्याने एकदा बोलणं सुरू केलं की मला त्याला ऐकावं असं वाटतं एक दुसरी गोष्ट अशी की मला बोलता येत नाही असं नाही मी बोलू पण खूप शकतो पण समोरच्याचं ऐकायला लागल्यामुळं आपण छान होत जातो बऱ्याचदा असं मला वाटतं म्हणजे एक ती प्रोसेस असते आणि जेव्हा मी खूप मोठ्या मोठ्या माणसांशी बोलतो किंवा वेगळं काम करणाऱ्या लोकांशी बोलतो तेव्हा आपल्याला त्यातनं खूप घेण्यासारखं असतं आणि ते जे घेण्यासारखं असतं ती एक्साइटमेंट असते की अरे असं पण काहीतरी चालू आहे की आता तू मला म्हणालास की तू लोकशाहीत काम करत होतास किंवा तू आता इथं हे काम करतो तू कॉपरेटर पण आहेस म्हणजे मग एक मुलगा किती गोष्टी करतोय हे माझ्यासाठी अंडरलाइंड होतं की अरे हा इतका काय काय करतोय हे मस्त आहे हे जे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आहे की तू काहीतरी करत होस चार गोष्टी मी काहीतरी चार गोष्टी करत असतो आणि मग आपण एकत्र येऊन बोलायला लागतो हे जे देवाणघेवाण आहे एनर्जीची ती मला फार महत्वाची वाटते आणि कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये ती होणं महत्वाचं आहे ती जर होत नसेल तर मग yes. तो ती बडबड होते तो संवाद होत नाही hmm. तर आपण आता येऊया पत्रकारितेवर तर कधीपासून सुरू झाली आणि पत्रकार का व्हावास वाटलं नाही मी ऍक्च्युली अपघातानच पत्रकार झालो खरं तर कोल्हापूरचं आहे okay. कोल्हापूरमध्ये असताना नाटकात कामं खूप करायचो आणि माझी जर्नी खूप अशी Uh, हे त्याला चढ काही त्याला अर्थ नाही ऍक्च्युली आणि माझं जर आयुष्यात भलं होत असेल तर कोणाचं येऊ शकतो काही अडणार नाही हे मी अगदी सांगतो कारण मी फार ब्राईट स्टुडंट नव्हतो मला आयुष्यभर मला सगळ्यात जास्त मार्क पडले <laughs> ते चौथीत असताना ते बहात्तर टक्के होते आणि माझ्या वडिलांनी मला सायकल घेऊन दिली होती त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की सत्तर टक्क्यापेक्षा जास्त पडले तर सायकल आणि मग तेव्हा मला सायकल मिळाली त्यानंतर आयुष्यात मी कधी सत्तर टक्के बघितले नाही दहावीला ऍडमिशन घेतली कारण तो काळ असा होता की सगळी सायन्सला तर सायन्सलाच जाऊ आणि अकरावी बारावी सायन्स माझं कम्प्लीट फेल गेलो फेल म्हणजे मला झेपलंच नाही सायन्स म्हणजे तारे जंबीपर मधला जो दर्शन सफारी असतो ना त्याचं व्हायचं ना की काय समजायचंच नाही काय चाललंय आयुष्य तसं माझं व्हायला लागलं आणि मी बारावी नापास झालो सायन्स आणि सायन्स नापास झाल्यानंतर माझ्यासमोर तीन पर्याय उरले एक ऑक्टोबरला बसणे दोन वर्ष वया जाऊन म्हणजे अभ्यास करून पुन्हा पुढच्या मार्चला सायन्सला बसणे किंवा तिसरा कॉमर्स घेणे ओके पण असं म्हणतो ना की आपण जेव्हा खूप आपटी खातो जोरात तेव्हा आपण भानावर येतो की काय चाललंय आपल्या आयुष्याबरोबर आणि दॅट डे आय रिअलाइज की मला सायन्स आवडत नाहीये मला कॉमर्सही आवडत नाहीये त्यामुळे मी तिसरा पर्याय निवडला मी आर्ट्स घेतले आय जॉईन आर्ट्स बारावी आर्ट्स आणि मग मला मजा यायला लागली शिकण्यातली मला कविता आवडायला लागल्या मला धडे आवडायला लागले तो आर्ट सेक्शन जो असतो मग मी कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये होतो मी गॅदरिंगमध्ये भाग घ्यायला लागलो मी नाटकात कामं करायला लागलो हे आई माहिती होत माहिती होत हो म्हणजे सांगून नाही ते म्हणाले आता तू तुला हवं ते मला तो नेहमीच फ्रीडम दिला आणि मग मी नाटकात काम मी आय वॉज व्हेरी शाय मग मी नाटकात देवल क्लब म्हणून संस्था आहे कोल्हापुरात तिथं मी नाटकात कामं करायला लागलो मग मला ते स्टेज डेअरिंग आलं मग मला कळायला लागलं की लोकांमध्ये वावरायचं कसं बोलायचं कसं मग मी ते आठ नऊ वर्ष नाटक केलं आणि मग आता काय करायचं आयुष्यात तर मी असं ठरवलं की आपण युथ युथ फेस्टिवल्स असतात ना तिथं मी माईम पण करायचो आणि तिथं माझे नंबर आले माईम मध्ये आणि त्याचं आपण माईम मध्ये करिअर करू का तर जगातलं उत्तम माईम फ्रान्समध्ये शिकवलं जातो तिथलं माईम उत्तम आहे आणि तिथे सीट्स असतात वेगवेगळ्या खंडांसाठी साठीच्या अशा खंडासाठी एक वेगळ्या अशा तर तिथं कोणीच जात नाही कारण आपल्याकडे बद्दल फार उच्च हे नाही आहे म्हणजे फार अनभिज्ञता आहे आणि मग मी ठरवलं की आपण चला माईम करावं का मग त्यासाठी त्यांची अट अशी होती की तुम्हाला फ्रेंच आलं पाहिजे शिवाजी विद्यापीठात भाषा विभाग होता तिथे फ्रान्स फ्रेंच शिकवलं होतं आणि तिथे खूप छान छान मुली असायची आणि म्हणून मी असं ठरवलं की चला आपण आता फ्रेंच शिकूया मी फ्रेंच कसा असतो बघा आयुष्यात तुमच्या संधी कशी असते बघ पत्रकारिता मला डोक्यात पण नव्हती हो आणि त्या भाषा कडे जायचा रोड जो आहे विद्यापीठातला तो पत्रकारितेच्या डिपार्टमेंट वरनं जातो आणि तिथं फॉर्म भरायचा चौकशी करायला मी चाललो होतो तर आमच्याच कॉलेजमधला माझा सिनियर एक आहे संग्राम काटकर जो आता कोल्हापुरमधे पत्रकारच आहे तरुण भरतला तो मला थांबवला तो म्हणला कुठे चाललायस तू म्हटलं अरे तिकडे चाललो मला फॉर्म बिन भरायचं जरा बघूया असं काय बघूया चांगलं शाणा कसाला असलं करायला तू इथं मस्त नाटकात बिडक कामं करिता लिहिलं तू म्हटलं पत्रकारिता <laughs> काय जमणार ना तू म्हणा चल तर तू पहिला जा एंट्रन्स भर बघ तुला काय वाटतं hmm. आणि समजा एंट्रन्स तू नापास झालास सोडून दे तू करणारच नव्हतास आणि पास झालास तर बघू पुढे काय करायचं तो मला ओढत घेऊन गेला डिपार्टमेंटला त्यानं माझे फॉर्म भरले शेवटचा दिवस होता तिथे फॉर्म भरायचा मी फॉर्म भरला कसा बसा आणि एन्ट्रन्स दिली तर तीस साठी शंभर मुलं आली होती आणि त्यात मी पाचवा आलो होतो मी काय केलं मी काही केलं नव्हतं मी फक्त माझ्या आपण एक ऑब्झर्वेशन वर मी ती परीक्षा दिली आपल्या आकलनावर दिली आणि मग मला वाटलं की ह्याच्यात कधी करू शकतो तर अभ्यास न करता फक्त आपल्या आकलनामुळे आपण पाचवे येतो तर मग ह्याच्यात कधी होऊ शकतो मग मी जर्नलिझमला गेलो असा होता आणि मी जर्नलिझम केलं मग मी तरुण भारतला लागलो तरुण भारत बेळगावला कोल्हापूर कोल्हापूरात गोवा गोव्यातनं मुंबई मटा मुंबई मठामध्ये मी दहा वर्ष काम केलं मी तिथं सब रिटर्न म्हणून लागलो आणि बाहेर पडताना तिथं मी एंटरटेनमेंट ब्युरो हेड अशा पद्धतीची हो एक पोस्ट होती आणि मग मी सकाळ एबीपी माझा असं करून मी ला म्हणलं बास आता पत्रकारिता मेन स्ट्रीम मधली पत्रकारिता बास हे असं का वाटलं ते आपण ते पुढे घेऊया मला असं विचारायचं होतं की पत्रकारिता शिकताना काय डोक्यात होतं तू आता म्हणजे तुला आवडत होते पत्रकारिता जेव्हा तू ऍडमिशन अनावधाराने घेतलं hmm. पण शिकताना आणि त्यानंतर फुल फ्रेश काम करत असताना यामध्ये काय बदल जाणवला म्हणजे तू एक अज्युम करून आला होतास की हे असं काम असेल आणि हे असं नव्हतं असे काही धक्के आले आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये मुळात पुस्तकी ज्ञान आणि वास्तविक ज्ञान ह्याच्यामध्ये तफावत असतेच आता तू मला सांग तुझं शिक्षण काय झालं बारावीचं सायन्स 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 आपल्याकडे गणितामध्ये साईन होतो म्हणजे साईन थिटा yes. so, होतो हो आठवत तुला त्याचा काय संबंध आहे जगण्यामध्ये नाहीच अजूनपर्यंत तरी नाही कधीच नाही मग का शिकवतात माहित नाही ते सिलेबस मध्ये असत म्हणून मी शिकवलं म्हणजे का शिकवतात मग जर त्याचा माझ्या जगण्याशी संबंधच येत नाही या चाळीस पन्नास वर्षामध्ये मग ते मला काय शिकवलं जात कदाचित पोर्शन वेगळा असतं तर मी सायन्स घेतला असतं कदाचित मी पास झालो असतो Hmm. पण मला असं त्यावेळी शिकवलं गेलं ज्याचं ज्याची मला भीती वाटली आणि मी सोडून दिलं मी फेल नापाल hmm. hmm. असं अनेक मुलांबद्दल होत असेल ना hmm. म्हणजे शिक्षणाचा आणि जगण्याचा काय संबंध आहे की नाही hmm. आला मुद्दा तू जर विचारला त्याच्याबद्दल तर आपल्याकडे मुळातच पोर्शन जे असतात ना ते hmm. खूप दहा दहा वर्षानंतर अपडेट केले जात खर तर जो अभ्यासक्रम आहे तो दरवर्षी दोन तीन वर्षानंतर अपडेट व्हायला पाहिजे इतकं बदललंय माझ्या वेळेला असं झालं की जे शिक्षण होतं ते मग कम्युनिकेशन म्हणजे काय ट्रान्सलेशन कसं करायचं असतं बातमी मूल्य म्हणजे काय बातमी म्हणजे काय मग ते डब्ल्यू वन एच कसं असतं मग बातमी कशी काढायची हे मला शिकवलं गेलं ज्याचा मला साधारण उपयोग झाला वास जेव्हा मी पत्रकारिता करायला लागलो तेव्हा शेवटी ती पायवाट असते तू मला दिशा दाखवते की तुम्हाला या दिशेनं जायचं तो रस्ता तुम्हालाच शोधायला लागतो पुढे की तो कशा पद्धतीने जायचा मग तिथे फाटे येतात मग तुम्ही ठरवायचं असतं डावीकडे की उजवीकडे हा तुमचा कॉल असतो फक्त तुम्हाला एक तो दिशा कळते की तुम्हाला या दिशेने जायचं तसं मला त्या पत्रकारांनी डिपार्टमेंट डिपार्टमेंटने सांगितलं त्याचा मला फायदाच झाला पण सगळ्यात मोठा फायदा झाला मी जे नाटक करतो तो त्याचा मला फायदा पुढे खूप झाला म्हणजे आपण नाटक करताना काय करतो तर कॅरेक्टर काय सांगतो कॅरेक्टरला काय म्हणायचंय ते काय सांगू पाहतंय लोकांना ते असं का वागतंय असं जेव्हा आपण विचार करतो जर्नलिझम मध्ये तेच आहे ना की हा मुलगा असा का वागतोय याने असं का केलं त्याला काय म्हणायचं होतं हा आता आपली आजूबाजू अशी का मांडतोय सेम त्यामुळे मला मी नाटक अनेक ठिकाणी कनेक्ट करत गेलो आणि मला ते आवडायला लागलं सुदैवानं माझी लेखनशैली डेव्हलप झाली माझं लिखाण लोकांना आवडायला लागलं कारण मी खूप साधं सोपं लिहितो मला अलंकारित लिहायला आवडत नाही कारण ते समजायला जड जातं तुझ्या पोस्ट पण त्याच साध्या सोप्या असतात सोप्या जे मला वाटतं ते मी लिहितो आणि जे आपल्याला खरं खरं वाटतं ना ते भिडत लोकांना ते कदाचित पटणार नाही मतमतांतर असू शकतात पण माणूस समजून घेतो की अच्छा म्हणजे याला असं म्हणायचं त्याच्यावरून आपली चर्चा होऊ शकते वादू शकतात पण अलंकारिक असलं की ते प्लास्टिक कॉस्मेटिक वाटायला लागतं ते खरं वाटत नाही त्यामुळे मी जेव्हा जर्नलिझम मध्ये आलो तेव्हा मला त्याचा फायदा झाला शिक्षणाचा पण शेवटी असं असतं की तुम्ही मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे आजूबाजूला लोक भेटतात त्यांच्याकडनं तुम्ही घेत जाता ना आता मी जेव्हा महाराष्ट्रांसला लागलो किंवा अगदी त्याच्याही आधी मी जेव्हा तरुण भारत लावतो तेव्हा मंत्री सर होते किंवा तिथं पंकज खासनेस म्हणून होते मी खूप शिकलो गोव्यामध्ये असताना संजय ढवळीकर म्हणून सर होते ते आता गोव्याचे आयुक्त आहेत माहिती आयुक्त त्यांच्याकडनं मी खूप शिकलो महाराष्ट्रांसला असताना जयंत पवार अकोलकर किंवा सगळी मोठी मोठी माणसं श्रीराम शिंदे सगळी मोठी माणसं होती श्रीकांत बोजेवार तर ह्या सगळ्यांकडनं शिकत जातो आपण आणि मग आपण त्यातनं आपला फायदा करतो जनरली असं असतं ना की कोणाला शिकवायला येत नाही आपण शिकत जातो आणि शिक्षणाचे आपल्यावर संस्कार होतच असतात ते फक्त आपल्याला ते ला घ्यावे लागतात असं कोणी येऊन हा बघा आता कसं करायची बातमी कशी लिहायची बघा असं नसतं जेव्हा मी एखादी बातमी लिहितो आणि ती करेक्ट करून देतोस तेव्हा मला कळतं की काय बदल झाला आहे म्हणजे मग ती शिक्षण असतं की अच्छा म्हणजे अशी लिहायची असते बातमी तो इंटरेस्ट असेल तर ते होतं आणि माझ्या पत्रकारितेचं यश हेच आहे किंवा गमक म्हणता येईल की माझी ती पॅशन झाली माझे जे इंटरव्ह्यूज असतात किंवा मी ज्या काही बातम्या गे गेल्या आतापर्यंतच्या ते काम म्हणून गेलं नाही मी ते मला वाटतं म्हणून मी गेलो आणि तुला जेव्हा तू तु तु करतोस ना तेव्हा त्याला वेगळीच गमत वेगळी गंमत असते त्याला काल कालमर्यादा नसते त्यात मजा असते असं ते होत गेलो तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तीन टप्पे आले असतील कोणते एक तू जेव्हा सुरुवात केलीस तेव्हा प्रिंट मीडिया त्यानंतर तू फुल फ्रेश काम करून लागलास तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता बऱ्यापैकी डिजिटल मीडिया हे बदल कसे पाहत गेला तू चांगला प्रश्न मी पत्रकारिता म्हणजे प्रिंटमध्ये मी जवळपास दोन हजार तीन ते दोन हजार सतरा होतो मोठा काळ मी पत्रकारितेचा प्रिंटमध्ये घालवला त्यामुळे मला दोन फायदे झाले एक तर माझी भाषा चांगली झाली माझं लिखाण चांगलं झालं आणि बातमीवर काम कसं करायचं असतं ते मला त्यातनं ते धडे मिळाले आणि माझा मुलगा आहे तन्वीर तो आता आहे नऊ वर्षाचा पण दोन हजार सतरा मध्ये तो दोन वर्षाचा होता आणि मी मुंबईला होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तो लहान होता तर पेपर आला की मी वाचून ठेवायचो आणि मग तो पेपर फाडायचा किंवा त्याच्यावर शू करायचा चुकून फार पट्ट्या व्हायचा पेपरचा तेव्हा मी लीनाला असं म्हणालो माझ्या बायकोला की ही पुढची जनरेशन आहे पेपर लेखी असा आहे जर माझ्या मुलाला माहीत असायला पाहिजे की मी त्याचा बाप काय काम करतो तर मला तो काय वाचणार आहे किंवा बघणार आहे त्या माध्यमात गेलो पाहिजे मी होईल म्हणून मी असं डिसिजन घेतलं डिजिटलला गेलो पाहिजे म्हणून मी मुंबई सोडली आणि मी ई सकाळमध्ये आलो ओके ई सकाळ मध्ये मी पुण्यात सहा महिनेच काम केलं सम्राट फडणीस त्यावेळेला होतं संपादक आणि सम्राटने खूप मला मुभा दिली मोठी काम करायला त्यामुळे तिथे मी खूप फेसबुक लाईव्ह केले मी खूप चांगले प्रयोग केले लाईव्ह मध्ये तर तू विचारशील कोणालाही म्हणजे अशोक सराफ दिलीप प्रभावळकर हे सगळ्यांनी जर फेसबुक लाईव्ह पहिल्यांदा केला असेल तर त्यावेळेला ही सकाळ मध्ये गेलो तर तिथे मी डिजिटल शिकलो मला गंमत कळली की डिजिटलची गंमत काय आहे आणि सहा महिन्याचा प्रोबेशन व्हायच्या आताच मला एबीपी एबीपीतून ऑफर आली की तू तिथं एंटरटेनमेंट हेड म्हणून येशील का तर मी ऍक्च्युली मुंबई सोडली होती मला मुंबई नको होती पण आमच्या घरी डिस्कशन कारण मला आय वॉज डन विथ इट की गर्दी त्यातली दगदग त्यातनं मिळणारा आपला फॅमिली टाइम मी मुळात कोल्हापूरचा आहे त्यामुळे मी काही बॉर्न अँड बॉटम मुंबई नाही मला तो एक पेस आवडतो छान तिथं मित्र भेटू शकत नाही असतो एक मित्र कुठं असतो तर मला बाज झालं होतं ती घाई गडबड मला नको होती आणि मला पुणे छान वाटलं आलो पण मला अचानक एबी ची ऑफर आली आम्ही असा विषय झाला की एंटरटेनमेंट हेड होणं हे काय परत परत येत नाही तुमच्या वाट्याला त्यामुळे करून बघू आपण प्रिंट करून बघितलं डिजिटल समजत होतं काय आहे तर इलेक्ट्रॉनिक पण करून बघू बघू काय तर म्हणून मी एबीपी ला गेलो मध्येच आणि मग तिथं मी चार वर्ष काढली तिथं मी शिकलो होते सगळं माध्यम तिथं माझ्या खाली टीम होती राजीव खांडेकरांनी खूप चांगला सपोर्ट केला आणि मग मी तिथे चार वर्ष काम केलं पण मला ती खंत पण आहे की एबीपी मध्ये मी दोन वर्ष चांगलं काम केलं मला खूप प्रयोग करून बघायचे होते त्या माध्यमात पण अनफॉर्च्युनेटली कोविड आला वीस एकवीस दोन वर्ष कोविडमध्ये गेली आणि त्यानंतर जर्नलिझम सगळं बदलून गेलं हो राजकारणाचं सगळं जे काही बट्टाबोळ झाला त्यामुळे एंटरटेनमेंट खूप कमी झालं चॅनलवर आज पण त्यामुळे मला त्या एंटरटेनमेंट मध्ये मजा करायची होती खूप खूप नवीन प्रयोग करून बघायचे होते ते माझे करायचे राहिले असे काय प्रयोग म्हणजे काय होतं डोक्यात असे खूप प्रयोग होते पैकी मी काही केले सुद्धा म्हणजे तू जर एबीपीचं बघितलं असेल तर तू तिथे मी इन रिव्ह्यूज सुरू केले इन्फर्ट डिरेक्टर्स समोरासमोर रिव्ह्यू करू आपण आणि हे कसं सुचलं की डिरेक्टर त्याची फिल्म प्रेक्षकांच्या दृष्टीने सांगणं बेसिक डिजिटल मीडिया काय आहे डिजिटल मीडिया मला काहीतरी बोलतो आणि समोरचा वाचणारा त्याला काय वाटत ते बोलतो कमेंट्स मध्ये आणि मग त्याच्यानंतर चर्चा होती इट्स अ टू मीडिया राईट जी मुभा तुम्हाला पेपर मध्ये नाही जी मुभा तुम्हाला टीव्ही मध्ये नाही पण डिजिटल मध्ये ती आहे तुम्ही तुमचं काहीतरी टाकता त्याच्यावर लोक रिएक्ट होतात आता जर हे हे माध्यमाची ती मजा असेल तर मग त्याचा मी उपयोग कसा करायचा मग तेच मॉडेल मी रिव्ह्यू मध्ये जनरली असं होतं की आता भाऊराव कार्ड्यानं केला सिनेमा त्याच्यावर मी रिव्ह्यू लिहिला तर माझ मत मी मांडलं लिहिला समजा दिला mm. टीव्हीवर पण त्या रिव्ह्यूवर भाऊराव काहीतरी म्हणणं असू शकतं काहीतरी म्हणणं असेल की तू असं कसं दिलास mm. किंवा नाही तू हे बरोबर नाही केलं mm. किंवा के तू हे छान केलंस mm. मग त्याला ती मुभा नसते व्यक्त व्हायची मग तो त्या रिव्ह्यू बद्दल सोशल मीडियावर लिहितो कुठेतरी किंवा लिहितच नाही वगैरे पण त्याच त्यानं तर बोललं पाहिजे कारण त्याची फिल्म आहे आणि मग लक्षात आलं की आपण असं करू ना की कोणाला अन्याय झाला वाटायला नको yes. कोणाला दिग्दर्शकाला असं वाटायला नको ह्याने जरा जास्त त्याची <laughs> पोळी भाजली आहे hmm. समोरासमोर बसू फायदा कोणाचा होणार आहे प्रेक्षकांचा प्रेक्षकांना जास्त शहाणपण मिळेल की hmm. मग समोरासमोर रिव्ह्यू सुरू केले मी hmm. की हे गाणं इथं नको होतं किंवा हे गाणं इथं का घेतलं किंवा हे सीन अनावश्यक वाटले त्याच्यावर तो त्याचं म्हणणं मांडायचं त्याच्यावर मी माझं म्हणणं मांडायचं हा नवीन प्रयोग होता तर तो मी तिथे एबीपीला ला सुरू केला बऱ्याचदा असं होतं की डिजिटल मीडियम त्याला वेब सिरीज यायला लागल्या होत्या तर समीर आशा अशा ची एक वेब सिरीज होती तीन मुलींची तिचं नाव मी विसरलो तर त्यात त्या मुली अर्वाच्या भाषेत बोलतात एक स्त्रीलिंगी पुलिंगी असं काही असं काहीतरी नाव आणि त्याच्यावर त्या मुली खूप ट्रोल झाल्या येस yes, मग yes. त्यांना मी एबीबीत बोलवलं तर तिघे आल्या आणि आम्ही छान कॉफी प्यायला लागलो गप्पा मारलो तर मग खूप छान बोलल्या की सर असं आपण असं असं ऑफिशियल बोलतो चला आता आपण बोलू फक्त मी त्यांना सांगितलं की तुम्ही रेग्युलर जसं बोलता तसं माझ्याशी बोला ओके असं छान छान नको डिजिटल लँग्वेज काय आहे आपण साधं सगळं बोलतो जिथं तुम्हाला द्या आपण करू आणि मग त्या बोलल्या म्हणजे अगदी आपण कस काय वगैरे तर त्यांनी ते, ते शब्द वापरून केले तो सगळा प्रोमो कापला आम्ही आणि तो प्रोमो बीप लावून चालवला टीव्हीवर हा हे एक छोट पाऊल होतं जेव्हा टीव्ही ने डिजिटलची भाषा एक्सेप्ट केली होती असं झालं नव्हतं कधी हे होतो हे बरेच प्रयोग असे हे छोटा प्रयोग असे हो। प्रयोग मी केले आणि ही करायचं पण ते झाले हे एक खंत वाटते मला पण नंतर दोन हजार एकवीस कारण ज्या पद्धतीचं जर्नलिझम आता चालू आहे अ त्याबद्दल मला फार बरं वाटत नव्हतं एकदा एंटरटेनमेंट बंद झालं होतं उलट एंटरटेनमेंट बंद झालं होतं त्यावेळेला पण प्रत्येकाच्या मोबाईलवर एंटरटेनमेंट कन्झ्युम खूप वाढला होता नेटफ्लिक्स होतं अमेझॉन प्राईम होतो लोक एकीकडे इकडे खूप बघतात पण रिफ्लेक्शन टीव्हीवर दिसतच नाही oh. त्यामुळे एंटरटेनमेंट खूप कमी झालं होतं शिवाय रिॲक्शनरी बेस्ड पत्रकारिता सुरू झाली होती तुम्ही काहीतरी बोलता मग त्याच्यावर कीस पाडत राहायचा त्याचा सामान्य माणसाला जगण्याशी काहीच संबंध नाही मला हे नको झालं होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा लॉकडाऊन मध्ये मुंबईत होतो माझी फॅमिली इथं होती मी जेव्हा सतराला मुंबईत शिफ्ट झालोय बेबी तेव्हा फॅमिली मी इथंच ठेवली तेव्हा मला लॉकडाऊन मध्ये लक्षात आलं की ऍट व्हॉट कॉस्ट आपण सगळं करतोय माझी फॅमिली आहे मी इकडे राहतोय काही हजाराच्या पगारासाठी आपण किती मोठी संधी घालवतो जगण्याची तर आम्ही ठरवलं की आपण एक संधी मिळाली की याच्यात मजा नाही येते मी आयुष्यात तेवढी तीच कामं केली ज्यात मला मजा येते तेच मी केलं आणि डिसिजन घेणे जमत नाही जमत नाही मे बी आणि मला हे माहित की माझं काहीतरी भलं होईल आयुष्यात मी काही अगदीच सुटणार नाही कारण मला इतर गोष्टी मला लिखाण येतं मी बोलू शकतो नाटक असल्यामुळे मला डिक्शन माहिती आहे कसं करायचं काहीतरी होईल आपल्या आणि मी कधी पत्रकारिता केली नाही मी बातमीशी प्रामाणिक राहून बातमीदारी केली त्यातनं माझे कुटुंबीय म्हणजे परिवार आहे तो मोठा झाला जमला तेव्हा मला असं वाटलं त्यावेळेला की कोणीतरी आपण आता तर आपण इथून उडी मारली समजा अनिश्चिततेच्या काळात तर कोणीतरी झेलणार असेल की आपल्याला पडू नाही देणार कोणी खाली तसंच झालं आणि मग तसं मी इथं आलो जसा मीडिया बदलला मीडियम बदलले लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या तसं राजकारण बदलत गेलं त्या दोघांचा प्रभाव एकमेकांवर पडत गेला मीडिया आणि राजकारणमध्ये पण मला असं जाणवलं की राजकारणालाच खूप मीडिया हे करते ज्या बाकी दृष्टीने जे काय म्हणतो आपण त्याला ज्याला फुटेज द्यायला पाहिजे त्याला देत नाही जेवढं राजकारणाला राजकारणीला एक एक बाईटवर एकेका -एक विधानावर दिवस दिवसभर दिवस चर्चा करणं एकेका विधानावर दिवस दिवसभर झुंजवणं एकमेकांना हे ही पत्रकारितेमध्ये हे का सुरू झालं असेल कारण की लोकांना ते आवडते बघायला की त्यांच्याकडे काय ऑप्शन नाहीये की पाकिट पत्रकारिता हे मला पाकिट पत्रकारिता वाटत नाही त्याबद्दल त्यांचे काही आर्थिक व्यवहार असेल तर त्याची मला कल्पना नाही त्यामुळे आपण त्यावर न बोललेलं बरं एक माझ्या लक्षात आलं इथं पुण्यात आल्यावर की इथं पुण्यात मी जे जगतोय त्याच्याशी आणि टीव्हीवर जे काय चालू आहे त्याच्याशी त्याचा एकमेकाशी काहीच संबंध नाही ज्यांच्या सभांना गर्दी झालेली मीडिया दाखवतो किंवा ज्या सभांमध्ये जे नेते खूप काही बोलत असतात आणि मग त्यांचा फॉलो घेतला जातो आणि त्याच्यावर दिवस दिवसभर चर्चा घडवली जाते जसं तुम्हाला त्याचा माझ्या जगण्याची काहीच संबंध नाही माझं माझं इथं माझा वेगळाच झगडा सुरू असतो काहीतरी हे ही प्रेक्षक हे म्हणजे हे प्रेक्षकांचं म्हणणं आहे हे सामान्य माणसाचं म्हणणं की आज मला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे खड्ड्यांचा प्रॉब्लेम आहे आज इतर अनेक इशूज आहेत शिक्षणाचा इशू आहे पाण्याचा इश्यू आहे आणि इथं वेगळंच चाललंय काहीतरी आणि हे तेव्हाही मला वाटतच होतं की आपण लोकांच्या जगडाजवळ येणार काही करत नाही आहोत बर निदान समस्या मांडू ना ना शकत नाही तर आपण त्यांना शहाणं करणार किंवा त्यांना व्हॅल्युएट काही देणार करू शकतो का त्यांची वेदना कमी करू शकतो का काहीतरी करून तर असंही काही होत नाही असं मला वाटलं आणि त्याचं होतच नाही का जर्नलिझमधून मला मजा येणं बंद झालं मला त्याचा त्रास व्हायला लागला मी बंद केलं हे सगळं गणित होत तू जो प्रश्न विचारलास की हे सगळं का होत आहे तर आत्ता पॉलिटिक्स फॉलो करणारे पण खूप लोक आहेत म्हणजे खूपच लोक आहेत ज्यांना म्हणजे नाक्या नाक्यावर पॉलिटिक्स बोललं जातं राजकारणाबद्दल व्यक्तिशः मला राजकारण अजिबात आवडत नाही मला अजिबात आवडत नाही राजकारण मला नगरसेवक सुद्धा कोण आहे मला माहीत नाही आणि कधी ते चुकीचं पण असू शकेल पण मला गरजच पडली नाही कधी असं माहित करून घ्यायची त्यामुळे मला राजकारण आवडत नाही त्यामुळे मी ते बघत नाही मला सामान्य लोकांमधले जे हिरोज असतात सामान्य लोकांमधली जी मंडळी काम करत असतात जे मी आता मित्र म्हणे माझ्या चॅनलवरून करतो आहे तर त्यांचं जगणं लोकांसमोर आणूया आणि त्यातनं समोरच्याची वेदना सोपी होते का बरी होते का हे आपण प्रयत्न करूया हे मी ते करू शकतो त्यांनी काय करावं त्यांचा कॉल आहे आपण नाही तर काय करू शकत असं मला वाटतं सो so, तुझे तू मुलाखती घेत असताना असं बऱ्याचदा मी ऑब्झर्व आहे की प्रश्न विचारणारा फक्त प्रश्न विचारत नाही म्हणजे तू फक्त प्रश्न विचारत नाही तुझं एक काहीतरी ठाम मत असतं तू त्याला घेऊन प्रश्न विचारतोस किंवा स्ट्रेट फॉरवर्डनेस तुझ्या प्रश्नात असतो उदाहरणास हेच सांगतो की आता सांग, सांग. मला पण कळेल तुम्हाला किती बघितलं तू दीप्ती देवींना प्रश्न विचारलास की तुला काम येत नाही तुला कि तू चुझी आहेस तू घेत नाही तिचं पर्सनल होत ना ते की काम येत नाही किंवा ते थोडं मला असं वाटलं की थोडस नाही विचारायला पाहिजे का हा का तुला असं वाटलं नाही विचारायला पाहिजे ठीक आहे काम येत नाही हे असं सगळ्यांसमोर काम येत नाही एखाद्या कलाकाराला तुला कामच देत नाही कोण हे असं विचार असं काय वाटलं तुला एक लक्षात घे ही खूप नॅचरल प्रोसेस असं नाही का वाटत तुला म्हणजे आता आ... उदाहरण याच्यासाठी दिलं की तुझा पहिली गोष्ट दीप्ती खूप चांगली माहिती दुसरी गोष्ट अशी की मला जे प्रश्न वापरतात ते मी स्ट्रेट येस कारण ते काही असे अश्लील नसतात किंवा पर्सनल म्हणजे बेडरूम प्रश्न पण नसतो साधे प्रश्न असतो तुझ्या तुला भेटल्यावर आला की लीलाधर कोणी ठेवले की लिलाधर हे नाव खरं तर जुन्या काळातलं नाव आणि आता तुला लिलाधर कसं का काय हा माझा पहिला प्रश्न आहे आता छोटा प्रश्न आहे पण स्ट्रेट प्रश्न आहे की आयला लिलाधर कसं काय ह्याच्यातनं काही गॉसिपिसिप नाही आहे इज व्हर्जिनिटी दीप्ती ही इतकी चांगली दिसते छान चांग दिसते चांगली ऍक्टर्स आहे तिथं नाळमधलं काम मला खूप आवडलं आणि ती व्हेरी शी इज व्हेरी ऑनेस्ट अशी सगळी कॅरेक्टर असलेली कॅरेक्टर जर आर्टिस्ट माझ्यासमोर जेव्हा बसते स्ट्रेट प्रश्न येतो की तू चुज येस की काम येत नाही काय प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रॉब्लेम काहीतरी आहे त्या प्रॉब्लेमवर येण्यासाठी मला हे विचारणं फार आवश्यक आहे ती जर म्हणाली की मी आहे तर मग तिचा पुढचा प्रश्न बदलतो ती म्हणली की मला काम येत नाही तर हा प्रॉब्लेम आहे अंडरलाईन झाला मग आता हे लोकांसाठी पण महत्वाचं आहे की इतकी छान ऍक्ट्रेस आहे इतकी छान दिसते तर मग प्रॉब्लेम काय आहे हा स्ट्रेट आहे आणि प्रश्न ऑफ कॅमेरा पण विचारला जाऊ शकतो म्हणजे ठीक आहे आता तुला विचारायचं तू म्हणणं काय माहितीय का मी गॉसिप काढण्यासाठी बोलत नाही तू जर बघितलं असेल तर मी उगेच आता बघा आपण कशी मज्जा करूया असं नसतं जगणं असंच असतं मी इथं बसलो मी आल्याला तुला म्हटलं आपण खुर्ची बदलूया का मला म्हणायची काय गरज होती बदलो तुम्ही अरेंज केलं मला काय जाते तुम्ही मला तो मान दिला पण माझं म्हणणं असं होतं की आपण एका लेवलवर तसली खुर्ची ना आपण एका लेवलवरून बोलूया हे सिंपल हेच माझं म्हणणं आहे तुम्हाला पाहुणा म्हणून बोलवलं म्हणून माझं म्हणणं बदलणार नाही पण तुमच्या त्या शोचा एक आ, 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 हे पद्धत म्हणून मी एक्सेप्ट केली मला असं वाटतं की खूप सिंपल ठेवूया जगणं मनातले प्रश्न आले तर आपण सरळ सरळ हा आता प्रश्न काही खाजगी पण असतात ते काय विचारायचे काय नाही विचारायचे हे ठरवता आलं पाहिजे दीप्ती बद्दल काय किंवा कुणाही बद्दल माझ्या मनात इतरही अनेक प्रश्न असतात जे मी नंतर बोलतो पण हे खूप बे बेसिक प्रश्न असतात फॉर एक्झाम्पल सौमित्रटे खूप मोठा ऍक्टर आहे आणि तो चार वर्ष कुठेच दिसला नाही तुला आणि एकदम चार वर्षानंतर दिसला कुठल्या सिनेमा तो तुझा प्रश्न काय असेल कुठे होता चार वर्ष का असं विचारला हा पण प्रश्न पर्सनल नाही आहे का असं ना आपण काय करत चार वर्ष कुठे होतास हेच त्याचं yes. so, ते मॉडेल आहे येस सो आपण आता यू आहे एंटरटेनमेंटवर तुझा आवडीचा विषय आणि मला असं वाटतं तू आता ह्याच्यावर खूप बोलशील खूप मराठी सिनेमे या महिन्यात रिलीज झालेत आणि एखाद्या हिंदी सिनेमामुळे खूप त्यांना त्यांची डेट चेंज करावी लागली वगैरे हे अशा गोष्टी होत आहेत पण मराठी सिनेमे एकत्रच रिलीज झाले खूप ही आतल्यात एखादी काही कुरघुडी आहे का किंवा ग्रुपिझम आहे का हा माझ्या आवडीचा प्रश्न आहे हा हे काय वाटतं तुला एका रिलीज होण्याबद्दल हा सगळे लोकांनी काय काय बघावं हो। आता मला वाटतं की एखाद्या सामान्य माणसाचं बजेट महिन्याला फक्त दोन किंवा एक एक पिक्चर बघण्याचं आहे विथ कुटुंब हजार दोन हजार रुपये आपण सो मग लोक काय काय बघणार मग हे काय होतं इतक्या इतक्या पटकन सगळी रिलीज आणि एकत्रच एकतर खूप दिवस काही येत नाही आणि आलं तर सगळं एकत्रच येतं असं का होतं तुझा एवढा अभ्यासामध्ये दोन गोष्टीद्वारे सिनेमे आठवडे किती आहेत शुक्रवार किती आहेत वर्षामध्ये तर वर्षभरात बावन्न शुक्रवार येतात म्हणजे मग सिनेमे किती रिलीज व्हायला पाहिजे एकूण साधारण एक शंभर सिनेमे असं म्हणजे म्हणजे प्रत्येक दोन सिनेमे असं झालं तर प्रत्येक शुक्रवारी दोन सिनेमे तसं होत का एक तर बावन्नच्या बावन्न शुक्रवार रिलीज होतं तसं नाही कारण हिंदी सिनेमे असतात पावसाळा असतो सण असतात ह्याच्यामध्ये तुमचे एक दहा बारा शुक्रवार जातात उरले चाळीस शुक्रवार चाळीस मध्ये जर तुमच्याकडे मराठी मध्ये मा वर्षाला दीडशे सिनेमे बनत असतील त्यांनी काय करायचं मग ते असे लावतात एकाला एक एकाला एक एकाला आणि मग गर्दी होते ह्याच्यावर मी वारंवार बोललेलो आहे वारंवार लिहिलेलं पण आहे की याला काहीतरी एक असायला पाहिजे सिस्टीम असायला पाहिजे जर आपण आपली इंडस्ट्री म्हणतो जर हा हा व्यवसाय आहे तर व्यवसाय म्हणून त्याला काहीतरी नियम पाहिजे त्याला काहीतरी एक काय आचारसंहिता पाहिजे कुणी कधी कसे रिलीज करायचे पण असं होत नाही कारण प्रत्येक जण प्रत्येकाचा सिनेमा प्रत्येकाला प्यारा असतो प्रत्येकाला वाटत मी भारी सिनेमा केलाय पण त्यामुळे मांजराच्या वेळात घंटा बांधणार कोण हा एक मुद्दा आहे तो आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते की मराठी बरोबर हिंदी पण रिलीज असतात इंग्लिश रिलीज असतात आता तर तमिळ ता ता तेलुगू कानडी सिनेमे रिलीज आहेत त्यामुळे भावगर्दी होते आणि मग पर्याय नसतो एखादा चांगला व्हेकंट शुक्रवार मिळाला की सगळे तिथे एकदम येतात की आपण रिलीज करूया आणि मग घोळ होतो पण ह्याला ह्याला उत्तर नाही असंच होत राहणार आहे सिनेमांची संख्या कमी होणं हाच त्याच्यावरचा पर्याय आहे पण ती कमी होईल असं मला वाटत नाही त्यामुळे हे असंच होणार आत्ता सरकारने एक नियम केला मराठीन मराठी सिनेमाला प्राईम टाईम किंवा स्क्रीन कमी दिल्या जातात वगैरे हे काहीतरी बंधने घातली थिएटर्स आल्यांवर हे आधी करायला हवं होतं आधीपासून आहे आधीपासून जेव्हा मल्टीप्लेक्स संस्कृती आली मल्टीप्लेक्स जेव्हा सुरू झाले तेव्हाच सरकारने हा नियम केलेला होता की तुम्ही मराठीला चार आठवडे दिलेच पाहिजेत पण नंतर ते कोणी ऐके ना कारण थिएटर ही व्यक्तिगत मालमत्ता आहे माझी माझं थिएटर आहे मी ठरवणार काय करायचं ते त्याच्यावर तू सांगूच शकत नाही एक दुसरी गोष्ट आता त्यांनी काय केलं की दहा लाख रुपयाचा दंड पण केला आत्ता दंड केलाय पण दंड असं म्हणालेत की आपण दंड करू पण अजून ते काय म्हणतात त्याला अजून चर्चेतच ते अजून कन्फर्म नाही कारण ते फक्त सांस्कृतिकचा सांस्कृतिक कार्यसंचालनाचा मुद्दा नाही तो त्याच्यामध्ये गृह खातं येतं त्याच्यामध्ये थिएटर लॉबीशी बोललं पाहिजे आपण एक्झिबिटरशी बोललो पाहिजे डिस्ट्रीब्युटरशी बोललो पाहिजे या सगळ्यांशी बोलून ते ठरवलं पाहिजे फक्त असं दंड करून होणार नाही एक दुसरी गोष्ट चार आठवडे का चार का हो फक्त महाराष्ट्र आहे मराठी असते तुमची हिंदीची टक्कर आहे चार आठवड्यात काय होणार आहे एखादा मोठा सिनेमा आला वेड सारखा किंवा तो चार आठवड्यात लागला समजा मग बाकीच्या नाही काय करायचं असं होत नाही ना तुम्ही जर तुम्हाला खरंच काही काम करायचं असेल तर त्याला इतक्या लोकांबरोबर चर्चा केली आहे म्हणजे तू राजकारणातल्या पण इंडस्ट्री मधल्या पण तुझं कन्क्लुजन काय मिळालं तुला कशा याच याच मुद्द्याबद्दल मल्टिप्लेक्सच्या किंवा स्क्रीन मिळत नाही असं सगळेच बोल नाही वाले काही मुद्दाम करत नाहीत त्यांना जे चालतं तेच दाखवायला जे त्यांना छोटी धंदा आहे ज्याच्यामध्ये गर्दी आहे तो त्यांना चालवायचा असतो एक दुसरी गोष्ट आपल्याकडे वितरणाचे खूप घोळ आहेत एक्झिबिटर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स चे खूप घोळ आहेत चंद्रपूरच्या चार थिएटरमध्ये किंवा नागपूरच्या चार थिएटरमध्ये तुझा सिनेमा लागला असं तुला वितरकाने सांगितलं तू जाऊन बघतोस का नाही बघ तुला फक्त पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर महत्वाचे खुश पण तिथं खरंच पिक्चर लागलाय की नाही तिथं काय प्रॉब्लेम आहे किंवा लोक येत आहेत की नाही हे बघायला आपल्याला वेळच नाही आहे असे खूप झोल आहेत आपल्याकडे निर्माताच डिस्ट्रीब्युटर असतो निर्माताच स्वतः पिक्चर घेऊन सगळीकडे जातो असे झोले त्यामुळं सिनेमा चालणार असेल ना म्हणजे लोक त्याला आले तर ते थिएटरवाल्यांना हवंच आहे पण इतरही खूप म्हणजे आता मोठे मोठे सिनेमे हिंदीचे रिलीज होतात त्याच्यामध्ये सलमान खानचे सिनेमे असतात अक्षय कुमारचे असतात ते खूप मोठे बॅनर्स असतात ते खूप मोठे निर्माते असतात त्यामुळे ते थिएटर्सवर तंत्र पण आणतात बऱ्याचदा की तुम्ही आमचे हे शो याच वेळेला लावा अमुक अमुक वेळेचेच लावले पाहिजेत दिवसाला इतके शोज पाहिजे तरच आम्ही तुम्हाला सिनेमा देणार असं त्यांनी ठरवलेलं असतं तसं जर झालं नाही तर ते सिनेमा देत नाहीत म्हणजे थिएटरवाले ते घेतात असं बरेच किस्से झालेले आहेत त्याचे खूप मराठी सिनेमाला तोटे पण झालेले आहेत पण हा व्यवसाय आहे लक्षात घे जो पैसा देतो तो पैसा फेकवर तमाशा थेक हा हेच गणित आहे अशा वेळेला आपली जबाबदारी आहे की जे चांगले सिनेमे आहेत सारखा सिनेमा तो लागलाच नाही किंवा तेंडल्यासारखा सिनेमा खूप चांगला चालला आहे तर ते जाऊन बघणं ही आपली जबाबदारी आहे ना कितीचा शो आहे आता समजा चारचा शो असेल तर संडे सुट्टी तर मी जाऊन बघितलं पाहिजे ही एवढीच माझी जबाबदारी आहे प्रेक्षक म्हणून दुसरी जबाबदारी आहे की प्रेक्षकांच्या वेळेनुसार थिएटरला पिक्चर लागावेत यासाठी काहीतरी केलं पाहिजे हे त्या लोकांनी केलं पाहिजे म्हणजे कुणी सिनेमावाले आणि फिल्म मेकर डिस्ट्रीब्युटर हे दोघांनी मिळून जर केलं तर होईल ना तर अवघड आहे यस खूप गंभीर होते काय चर्चा असं वाटतंय तुला ठीक आहे म्हणजे होत राहतो तुझी तळमळ मला कळते <laughs> मला असे खूप प्रश्न आहेत आणि असं खूप मला गंभीर करायची नाही आहे मुलाखत किंवा असं खूप इंटेलेक्च्युअल आणि आम्ही खूप काहीतरी भारी बोलतोय साधी, साधी <laughs> मला तुझ्या तुला आता काहीतरी असं विचारायचं की तू इतक्या जणांच्या मुलाखती घेतल्यास आणि खूप वन टू वन केल्यास तुला असं कुठली तरी भावणारी मुलाखत किंवा तुला आवडणारी असे कोण लोक आहेत आणि त्यांना असं परत परत तुला बोलावं असं वाटतं मला खूप खूप आवडतात लोक आणि माझं हे म्हणणं असतं की प्रत्येकाची स्टोरी असते तुझी यांची पण स्टोरी आहे पण ती शोधता आली पाहिजे काढता आली पाहिजे मला मा, मी खूप जणांच्या जा मुलाखती घेतल्या मला आवडतात पण मुलाखती घेणं दीपिका पडूकोणची तिच्याशी बोलणं मला खूप आवडतं एक किस्सा <coughs> सांगायला मला आवडेल एकदा इंटरव्ह्यू होता रणबीर कपूरचा आणि राजकुमार हिरानीचा पिक्चर होता संजू संजू ती युट्यूबला आहे इंटरव्यू आणि आम्ही इंटरव्ह्यू ला आधी गेलो तर माझा कॅमेरा म्हणून मी बसलो होतो असं आणि तिथे वेगवेगळे पॉकेट होते राजकुमार ऑफिसमध्ये तिथे ऑलरेडी इंटरव्ह्यू चालले होते वन भाई वन भाई वन भाई वन बाय वन. बसलो त्यांनी बरोबर सेंटरचीच जागा दिली म्हणजे मध्ये बाकी सगळ्या रूम्स होत्या त्यामुळे तुम्ही लावून घ्या चेअर वगैरे सगळं ठीक आहे दोन तास बसलो मी तोपर्यंत रणबीर इकडून बाहेर पडायचा तिकडे जायचा तिकडून बाहेर पडून तिकडे जायचं पण मुळात मला रणबीर खूप असा निराश वाटतो कायमच तुम्हाला असं उगीच मला असं वाटतं की तो उगीच आहे बोरिंग असं फ्रेश नाही वाटत आणि तो आला गेला पण सी किक लागते ना की याला ह्या माणसाशी बोलायचं ना मजा करू आता ती किकच लागत नव्हती मला आणि इतका उदास होता त्याचा इंटरव्ह्यू माझं माझं हे इनर काय म्हणतात विचार चालवते की वीचर काय मजा नाही काय असं आणि अगदी शेवटपर्यंत आता मी चेअर वर येऊन बसायचं आता आमची आमची वेळ आली मग चला म्हटले तुम्ही बसा रेडी करा मी चेअरवर बसलो मला माईक लावला त्या दोघांना राजकुमार हे पण आले हिराणी पण आले राजू इराणी ते बसले रणबीर बसला तरी मला किक लागेना काय कि विचारायचा प्रश्न म्हणजे काय कुठून सुरू करायचं मग मा त्याला माईक लावायला लागले आणि तेव्हा मी त्याला म्हणलं की रणबीरची मजा आपसे मिलके तो पण मला हा मजा आगाय असं नाम और आपल्या सौमित्री मेरा नाम आहे और असं आम्ही काहीतरी गिवन टेक केले तिथं मला पहिली किक लागली की कि हा ह्याच्याशी बोलता येईल हा वाटतोय ये उभा पण बोलायला राजू राजूशी बोललो मी नाही मस्त मस्त ट्रेलर छान वाटला अमुक वाटला वाट पण आपण जज करत असतो ना की याचा मूड काय या आहे कसा आहे आणि मग इंटरव्ह्यूला सुरुवात करायच्या आधी मला किक लागली की कि हा आता इंटरव्ह्यू करूया तर पहिला प्रश्न काय असेल राजकुमार हिरानी आणि रणबीर हे ऑलरेडी सगळे इंटरव्ह्यू देऊन झालेत नाही खूप लोकांशी बोलून आपल्याकडे काय बोलायचं काय विचारायचं आणि मग पहिला प्रश्न माझा हा होता की दोनशे मी वॉट इज संजू इज इट अ लेसन ऑफ लाईफ ऑर अ सेलिब्रेशन ऑफ लाईफ संजू काय आहे धडा आहे कि हा उत्सव आहे जगण्याचा आणि तिथं मी त्यांना कॅच केलं कारण त्यांना त्यांना दोन मिनटं उत्तर देता येईना काहीतरी वेगळं फिल्म प्रमोट कशी करायची लेसन म्हणला तर प्रॉब्लेम आहे सेलिब्रेशन म्हणलं तरी तुम्ही त्याचं जगणं उत्सव केला तर का त्याने त्यांची उत्तर दिली आणि तिथून आमची क्लिक झाली इंटरव्यू आणि मग तो खूप चांगला झाला तर तो आहे युट्युब ला तुम्ही बघू शकता तो काय दीपिका दीपिकाचा चांगला झाला मराठी आपले सगळेच कलाकार म्हणजे काय होतं आता मी जवळपास वीस वर्ष पत्रकारितेमध्ये आहे अठरा वर्ष पकड त्यापैकी पंधरा वर्ष मी करतोच आहे एंटरटेनमेंट आणि ते हो। ले ले, मी खूप आवडीनं करतो त्यामुळे मी सगळे माझे मित्र आहेत यांच्या खूप गोष्टी गप्पातून आलेल्या मी झाकलेल्या पण आहेत आणि यांच्या खूप गोष्टी ज्या वन लाईन म्हणून गेल्या ज्या मी खूप उजळल्या पण आहेत की अरे हा फार बोलला नाही पण खूप महत्वाची गोष्ट आहे हो। त्यातून ते रिलेशन झालेलं आहे मग तुमची मैत्री होते मग तुम्हाला कळते की रिपोर्टर कसा आहे आणि मग तो मित्र होतो तुमचा म्हणून हे मित्र म्हणे आता हा मित्र म्हणे नावाची पण गमत तर असे माझे सगळे मित्र झालेत मैत्रिणी झालेत त्यामुळे त्यांच्याशी माझाशी माझा जो काय म्हणतात कम्फर्ट लेवल असतं ना ते एकदम फ्रेंडली लेवलवर येतं तेजस्विनी पंडित सेंटर खूप चांगला झाला खूपच चालला पण तो खूपच कॅज्युअल होता तो तू बघितला असतं खूपच कॅज्युअल होता तो आणि त्यामुळे प्रत्येक इंटरव्ह्यू असा मजा येते मला नवीन बोलायला मिळते आणि नवीन स्टोरी ऐकायला मिळते त्यामुळे मला खूप आवडतो लोकांशी बोलायला आणि मजा येते मित्र म्हणे म्हणशील तर ते ऍक्च्युली मी एबीपी मध्ये असताना कमेंट्स करायचो वेगवेगळ्या पोस्ट टाकायचो वेगवेगळ्या आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांबद्दल तर लोकांना असं वाटायचं की मी एबीपी बोलते त्या एबीपीचीच ती भूमिका आहे की काय असं लोकांना वाटत ओके, ओके। म्हणून मा ती माझी व्यक्तिगत भूमिका सांगण्यासाठी मी हॅशटॅग सौमित्र म्हणे असं टाकायला लागलो आधी मग सौमित्र म्हणे नको मग मित्र म्हणे म्हणून मी हॅशटॅग मित्र म्हणे वापरायला लागलो जवळपास मी तीन चार वर्ष वापरलं की माझी जी व्यक्तिगत भूमिका असेल कुठल्याही सोशल अँगल बद्दलची मित्र म्हणे टाकायचो आणि ते खूप लोकांना आवडलं आणि मग ते आवडायला लागल्यानंतर मला वाटलं पण नव्हतं की मित्र म्हणे नाव मी ह्याला देईन पण जेव्हा पॉडकास्ट करायचा मुद्दा आला तेव्हा काय नाव द्यायचं तर मग सौमित्राचा मित्र आहे आणि म्हणे ऑलरेडी आपला हॅशटॅग आहेच मग आपण मित्र म्हणे देऊन टाकू असं म्हणून ते असंच दिलं नाव आणि त्यात मित्र म्हणे म्हणून युट्यूबवर पण आलेलो आहे So, आता काय प्रोसेस काय म्हणजे आता पुढची मित्र म्हणे फुल टाइम करायचं आहे की त्याला त्याच्यावर फोकस आहे किंवा अजून दुसरं काय चालू आहे हे आमचं काय अजब गजब सारखं प्रकरण आम्ही आपले आपलं साधा एक, एक खांबी तंबू आहे <laughs> त्यामुळे माझ्या डोक्यात आहे मित्र म्हणे मोठं व्हायचं <laughs> माझ्या डोक्यात आणखी चार शो आहेत की जे मी कालांतरानं आणेन की जे खूप वेगळे असतील व्हायब्रंट असतील आणि जसं तू म्हणाल हे प्रश्न तू कसं विचारतोस डायरेक्टली तसेच ते शो आहेत आणि पण ते गमतीदार शो आहेत तर खूप खूप सिरियस व्हायला लागले की आपण म्हणतो ना तो उतारा पाहिजे त्याचा पुढचा शो नोव्हेंबर मध्ये येईल कदाचित ओके तो खूप आता तर तुम्ही नोव्हेंबरमध्ये शो आहो तर तो खूप कॅज्युअल आणि तो माइंड ब्लोईंग असेल म्हणजे असं मीच म्हणतोय ते लोकांनी म्हटलं पाहिजे पण मुळात मला आवडला तर मी अधिक करणार ना तो मला आवडतोय बघूया नोव्हेंबर मध्ये होईल की नाही आणि मग बघू हळू एक 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 शो आणू आपण पण मित्र म्हणे हळूहळू मोठं होईल आता मी तुझ्यासाठी काही अजब गजब प्रश्न काढलेत तुला तुझा काहीतरी अजब गजब उत्तर द्यायचे हो। अजब गजब उत्तर द्यायची सिनेमा विश्लेषण की पत्रकारिता सिनेमा विश्लेषण कि पत्रकार भाग आहेत दोन्ही पण पण ह्याच्यापैकी तू सिनेमा विश्लेषणच सिनेमा विश्लेषण येस हा हे उत्तर ठरलेलं आहे सिनेमा विश्लेषण प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया की डिजिटल मीडिया डिजिटल आता आहे डिजिटल मज्जा आहे डिजिटल वर मी लिहू पण शकतो डिजिटल वर मी दिसू पण शकतो डिजिटलवर मी फक्त ऑडिओ पण देऊ शकतो डिजिटल वर मला त्यांची माहिती म्हणणं पण कळतं काय म्हणणं हे किती भारी आहे की आपण एकमेकांशी बोलू शकतो त्यामुळे डिजिटल मीडिया वाचन लेखन कि मुलाखती पण याचा अर्थ असा नाही बर का मला <coughs> मला पालकची भाजी आवडते असं म्हणतो तेव्हा मला काय कोबी आवडत नाही किंवा वांगा आवडत नाही अशातला भाग नसतो मला हे आवडतं तसं डिजिटल मीडिया मला आवडतं पण माझ्या आजच्या असण्यामध्ये प्रिंटचा आणि इलेक्ट्रॉनिक्सचा फार महत्वाचा वाटा आहे हे पण विसरून चालणार नाही पुढचा वाचन लेखन अभिनय कि मुलाखती अभिनय हे मिस करतो आणि इतके जण म्हणजे इंडस्ट्रीच्या एवढ्या जवळ तू कुठेच नाही दिसलास का आणि अभिनय आवडतं तर कुठेच का नाही दिसला पिक्चर पिक्चर बाकी बाकी आहे 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 दोस्त म्हणजे काहीतरी काहीतरी येणार येणार आणि एक माझ्यासाठीच प्रश्न आहे तो मला मित्र म्हणे मध्ये कधी बोलवणार <laughs> <laughs> हे जस्ट असं नमस्कार मित्र म्हणे स्वागत करतो आपल्या सोबत आहे लिलाधर नाही तुला मी नक्की लवकर बोलवीन त्यासाठी तू आणखी खूप 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 लोकांची बोल येस yes. तुझं एक म्हणणं असू दे प्रत्येक गोष्टीवर काहीतरी hmm. मी अशाच लोकांना बोलवतो ज्यांचं आपलं काहीतरी म्हणणं असतं hmm. करून बोलणारे लोक मला hmm. एक hmm. आणि सी मुलाखत घेणं म्हणजे काय hmm. तू कशी घेतोस मुलाखत मला गप्पा मारतो मी म्हणजे आणि संवाद साधतो गप्पा मारतो आणखी आणखी डिप्जा मुलाखत कराला बोलवताना सुरुवातीपासून तू कस कस तुझी प्रोसेस काय असते तो बसेपर्यंत प्रोसेस काय असते <laughs> मी फोन म्हणजे एकदम फार जवळचा असेल तर डायरेक्ट फोन कर फोन करतो समजा जास्त काही कॉन्टॅक्टच नसेल तर ठीक आहे आला आला पुढे सांग तो इथं आला त्यानंतर काय करू शकतो काय नाही त्याला जेवढं काय म्हणतो त्याला जेवढं शब्दात सुचत नाहीत मला फ्री करणं जेवढं जास्त त्याला फ्री करून तो जास्त बोलेल याचा प्रयत्न करतो हा ठीक आहे मी काय करतो माहिती का हे तू पण करू शकतोस देणाऱ्याने देत जावे आता हे माझ्या अनुभवात आलं लीलाधर मी जेव्हा तुला बोलवतो कि नाही मी तुला समजा तुला मी बोल हे माझं तू आलास खाली रिसीव करायला जातो तुम्हाला दिसतोस समोर बायस आणि तिथंच मला सेन्स येतो की तुझा मूड काय आपण हा सेन्स लक्षात घेत नाही प्रॉब्लेम हा आहे मला काय वाटतं तुझ्याबद्दल आत्ता हे मी लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा मी तुला रिसिव्ह करायला जातो तेव्हा तुझी बॉडी लँग्वेज काय आहे तू कसं बघतोस माझ्याकडे तू कम्फर्टेबल आहेस की नाही तुझ्या मनात आता काय चाललंय तू घरातनं भांडून आलास <laughs> की तू तु, तुझं काय नेचर आहे आता हे मी कम्फर्टेबल करतो मग मला जे वाटलं ते बरोबर आहे की नाही हे मी चेक करतो तुझ्याशी बोलताना हे तुला नाही कळत मी चेक करतोस आणि तू समोर बसल्यानंतर मला मुद्दा लक्षात येतो की तू आता काय विचारायचं हे तुला लक्षात येतं नाही आता हा कुठल्या मानसिकतेत आहे hmm. तुझं मूड आता ऑफ असेल तर माझे प्रश्न बदलतात yes. मी ठरवत नाही पहिला प्रश्न हे जमला मूड जर खूप भारी असेल तर मी दुसराच प्रश्न विचारतो काय ah. हे त्या त्यावेळेला hmm. कारण इट्स ही ऊर्जेची देवाणघेवाण आहे लिलाधर yes. 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 आणि ती झाली पाहिजे hmm. आता मी तुला का सांगितलं तर हे मी सांगितलं म्हणजे काही सिक्रेट नाही आहे ते तुझ्या हकलानुसार करणार आहेस ते काय तू माझ्याकडनं हिरावून घेणार नाही शेवटी माझं माझं असतं तुझं तुझं असतं पण हे प्रत्येक आयुष्यात हा, हा, हा हे समोर मध्ये त्यांचं नाव काय ग्रेट सचिन सचिन त्यांच्या काय मानसिकता हे माझे माझे ठरते माझ्या आणि हे जेव्हा इथे बसतात तेव्हा मी ठरतो की त्यांच्याशी काय बोलतोय उत्तरात मला ते कळत जातं की हे आता नॉर्मल झालेत हे आता मजे मध्ये आहेत ही इज कम्फर्टेबल ना आणि मग मी त्यांना खूप इंटेन्स घेऊन जातो आणि परत बरं आणून सोडतो इट्स अ प्रोसेस हे जमलं पाहिजे आणि खूप मस्त सांगितलंय आणि हे मला काहीतरी सिक्रेट देऊन गेले हे सिक्रेट नाहीये hey, hey, करावं मला एक कानमंत्र मिळाला नाही तुला कसं वाटलं अजब गजब पॉडकास्ट मध्ये येऊन आणि मला छान वाटलं हे बघ कसं आहे आपल्याला कोणीतरी बोलवतो इंटरव्ह्यू ला हेच किती छान स्पेशल त्यामुळे फक्त मला असं वाटलं मला खूप लवकर बोलवत आहे का तुम्ही असंही वाटलं लवकर इन सेन्स मी अजून तेवढ्या अजून आणखी वर गेलोय का की मग मी तुमच्याशी बोलू शकेन पण मी म्हटलं छोड यार ज्या बोलवलं तर ते असेल आपल्यामध्ये काहीतरी आणि मग मी काय इंटरव्ह्यू बघितले की कशा पद्धतीने तू बोलतोय काय आणि मला आवडलं की हे बारी आहे तरी तुमचं पण नवीन चॅनल आहे yes. माझा एक थोडासा हातभार आणि मस्त आहे तुमची टीम छान आहे लोकेशन छान आहे आपण बोलत राहू एकमेकांशी एकमेकाला yes. मोठं करत राहू आणि काय पाहिजे येस खूप मजा आली दादा मला हे मला खरं तर ना मी तुला फेसबुकवर मेसेज केले ते त्यांनी बघितलं नाहीयेत मी एक फेसबुक लाईव्ह सेशन सुरू केलं होतं लॉकडाऊन मध्ये त्यात मला ह्याला बोलवायचं होतं पण ह्यांनी काय मेसेंजर म्हणजे बघितलं दोन चार वर्ष झाली चार वर्ष झाली आता एकोणीस वीस ला तर मला खूप प्रश्न विचारायचे आणि खूप प्रश्न आहेत माझ्याकडे पण आपल्याकडे वेळ नाही तेवढा आणि खूप गप्पा मारायचे होता म्हणून मला अजब गजब पॉडकास्टमध्ये या अजब गजब व्यक्तीला बोलवावं असं वाटलं आणि त्याच्या अजब गजब उत्तर मला हा अजब गजबच व्यक्ती असू दे अजब गजब व्यक्ती नाही नाही गजब नाही गजब सो तुम्हाला हा अजब गजब व्यक्ती कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमचा एपिसोड कसा वाटला हे सांगा सो मीडिया आणि अजब गजब कडून हे एक गिफ्ट आम्ही पण माझ्या प्रश्नाचं उत्तर लीलाधर नाव कसं हे लीलाधर नाव माझ्या पप्पांनी मुलाखत करायचं आपला मुद्दा सोडायचा नाही छान नाव आहे तुझं कसं का नाव ठेवलंय माझ्या पप्पांनी कुठून तरी कोणाला तरी कोणते तरी बाबा आहे तर त्यांना विचारून विचारून लीला असं कुंडलीतून काढून असं नाव ठेवलं पहिली ते दहावी मला हे नाव अजिबात आवडत नव्हतं बातमी मिळाली हा अजिबात आवडत नव्हतं मी <laughs> <अज़िबात आउड़तन होता। laughs> काय सांगतो <था> <laughs> नंतर काय झालं नंतर अकरावी बारावी अकरावीला मी जर कॉलेजमध्ये केलो आणि तिथे छान छान करून तरी भेटतं आपल्याला मला एक मिस होती फिजिक्स वनला सो ती मला लीला म्हणाली लीला लीला म्हणाली हे जे काय का ते आलं ना मला आणि मी पहिली शाळे मला एक अजय पण म्हणतात घरी सो मी अजय अनभुले असं नाव सांगायचो पासून जेव्हापासून ती लिला म्हणाली तर मी सगळ्यांना लिलाधर अनभुले असं नाव सांगितलं आणि तेव्हापासून मला इतकं काहीतरी युनिक वाटलं नाव की मला ना शाळेत आहे शाळेत काही कळलंच नाही ते माझ्या फोनबुक मध्ये लिलाधर नाव एकटाच हो म्हणजे आत्ता पण हे नाव युनिक आहे हे युनिक होतं आणि मला ते आवडायला लागलं व्हेरी गुड त्यामुळे yes. बघ पहिला प्रश्न हा होता की तर नाव कसं हो काय ठेवलं चांगलाय गुड आहे मला तुझ्यावर मीडिया आणि एक थँक्यू थँक्यू सो मच मला खूप छान वाटलं आणि मला इथं बोलवल्याबद्दल आणि माझा जो काही मान सन्मान केला आय होप तुम्हाला जो काही कॉन्टेंट हवा होता मला बोलवण्याआधीच काही डिस्कशन झालं असेल आणि आता मी जातोय तर तो कंटेंट मिळाला असेल तुम्हाला जरूर बघा सांगा मला कसं वाटतंय मला छान वाटलं तुमच्याशी अजब गजबला सबस्क्राईब करा आणि मित्र म्हणेला सुद्धा सबस्क्राईब करा त्याचे लवकरच वन के मला खूप आवडलेलं आहे लव यू फॉर येस कारण की आपण असंच एकमेकांना तू म्हटलं मोठं करू तर यस दोघेही मोठं होऊ दोघ म्हणजे पाच कचरा मिळणार आहे ऑलरेडी आम्ही केलेच आहे आम्ही खूप मी आणि शुभम मित्र आहे माझा तो खूप चर्चा करत असतो मित्र म्हणे मी त्याला विचारलो तोच म्हणाला की एवढा स्ट्रेट फॉरवर्ड कसा काय विचारू शकतो हा की ते मी काही विचारू शकतो हा येस सो अजब गजबला लाईब करा आणि तू एकदा सांग तुझ्या एका तुझ्या स्टाईल मध्ये अजब गजबला नाही मी हे बघा असं गणित सोपं आहे आत्ता काय म्हणते का दहा पैकी आठ लोकांची चॅनेल्स आहेत आणि आठ पैकी आठ लोक म्हणत असतात आम्हाला करा पण त्यातली चार चॅनल कधीच बंद झालेली असतात कारण कन्सिस्टन्सी हा खूप मोठा प्रॉब्लेम आपल्याकडे होत नसते ती तर माझ्या शुभेच्छा ह्या आहेत की अजब गजब कन्सिस्टन्ट तुम्ही सातत्यान व्यानुयोग प्रयोग करत राहा आणि लोकांना मला हे सांगणं आहे की आपल्याला एकतर गर्दी नको हो आपल्याला दर्दी हवेत yes. त्यामुळे तुम्ही एपिसोड बघा मी या चॅनलवर का आलो तर मी आधी याचे एपिसोड बघितले की हा माणूस कसं घेतो काय मुलाखती घेतो का कसं करतो आणि मग मला वाटलं की आपण येऊया म्हणजे मी ते ताडून इथं आलो mm -hmm. आणि मग मी सबस्क्राईब करायला लागलो तसं तुम्हीही हे एपिसोड बघा आणि मग तुम्हाला आवडतील ते आणि तुम्ही सबस्क्राईब करा तसेच मित्र म्हणायचं पण करा आणि जे चांगलं आहे त्याच्याशी आपण जोडलं गेलो पाहिजे चांगली माणसं आपल्या भोवताली असली पाहिजेत कारण आपलं जगण खूप चांगलं झालं पाहिजे असं मला वाटतं येस जगणं खूप चांगलं झालं पाहिजे आणि या छान सुविचारावर आपण थांबूया चलो थँक्यू थँक्यू बाय 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 अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजब ला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट नक्की